वध केल्यासारखा असतो आणि खरी गोष्ट आहे. तुम्ही बघा, माणूस मेला ना तर तो एकदाच मरतो, परंतु प्रतिष्ठित माणसाकडून काही चूक घडली आणि त्याचा जर समाजामध्ये अपमान झाला, त्याला जेव्हा जेव्हा त्या अपमानाचं स्मरण होतं तेव्हा तेव्हा त्याला मूर्तप्राय यातना आणि वेदना होत असतात. म्हणून ब्राह्मणाला मारायचं नाही, याला अपमानित करून हकालपट्टी करा. अर्जुन हा भगवंताचा शिष्य, गीता ऐकलेलीच होती त्यांना मुखातून, त्यामुळे अतिशय त्वरित निर्णय त्यानं घेतला आणि तो म्हटला आता अपमानित करायचं. कसं करायचं? अश्वत्थामाच्या केसांमध्ये एक चमकणारा मणी होता, तो मणी अर्जुनानं काढून घेतला, त्याच्या कमरेत लात घातली आणि अश्वत्थामाला शिबिराच्या बाहेर ढकलून दिलं, हकलून दिलं. महाराज, अश्वत्थामाला असं वाटलं आपण मेलो असतो तर बरं झालं असतं, पण हा अपमान कधीही मी सहन करणार नाही, या अपमानाचा बदला घेतल्याशिवाय राहणार नाही. आणि म्हणून वपनम द्रविणादानम स्थानान्निर्यापणम तथा एष ही ब्रह्मबंधूनां वधो नान्योस्ति दैहिकः, हाच खऱ्या अर्थानं ब्राह्मणाचा वध आहे. आणि मग स्वतःचा झालेला अपमान सहन झाला नाही, निघाला आणि जाता जाता पुन्हा एकदा चुटकी वाजून सगळ्या पांडवांकडे पाहून सांगितलं, तुमच्या वंशाचा दिवा मी जिवंत ठेवणार नाही आणि तुम्हाला तुमच्या वंशामध्ये एकही पुत्र मी जन्माला येऊ देणार नाही, अशी प्रतिज्ञा करून शपथ घेऊन तिथून तो निघाला. भगवंतानं द्रौपदीचं सांत्वन केलं, पांडवांचं सांत्वन केलेलं आहे. आणि आता भगवंत बऱ्याच दिवसापासून हस्तिनापुरामध्ये होते, म्हणून भगवंत म्हणाले की आता मला निघायला पाहिजे. महाराज ते होते द्वारकेचे, पण ज्ञानोबाराय म्हणतात हस्तिनापुरातले पांडव इतकी भक्ती करत होते, इतकं नामस्मरण करत होते की त्या द्वारकेचा राणा द्वारकेत कमी पांडवांच्या घरी जास्त राहत होता. ज्ञान देव म्हणे व्यासाचे ज्ञान देव म्हणे व्यासाचे ज्ञानदेव म्हणे व्यासाची.
पांडवांचं भगवंत म्हणाले आता किती वेळ मी इकडे द्वारका पांडवांच्या घरी थांबायचं आता मला द्वारकेला गेले नाही कारण तिकडेही 16,108 पुण्य आहे आणि तिकडं पण सगळे मुलं आहेत सुना आहेत नातवंड आणि सगळ्यांमध्ये गेलं पाहिजे म्हणून भगवंत आता पांडवांचा निरोप घेऊन द्वारकेला जायला निघाले जाता जाता अतिशय सुंदर छवी आहे भगवंत एक पाय पृथ्वीवर ठेवतात दुसरा पाय रथामध्ये एका हातानं रथाला पकडलेलं आहे आणि एका हातानं संपूर्ण पांडवांना आणि त्या ठिकाणी जमलेल्या अखिल समाजाला अभय हस्त देत आहेत आशीर्वाद देत आहेत आणि सर्वजण आनंदानं भगवंताच्या त्या दिव्य छवीकडे पाहतायत तेवढ्यात एक आबला स्त्री पळत पळत आली आणि ती भगवंताच्या चरणावर नतमस्तक झाली पाही पाही महायोगिन देव देव जगतपते नान्यं पद्भयं पश्य यत्र मृत्युः परस्परं पाही माम पाही माम म्हणून भगवंताच्या चरणावर गडबडा रुळायला लागली इतकं आनंदाचं वातावरण चौबाजूला होतं पण अचानक ही स्त्री कोण आली म्हणून पाहिलं तर भगवंतानं तिच्याकडे लक्ष दिलं तर ती अभिमन्यूची पत्नी पांडवांची सून पांडवांची कुलवधू उत्तरा होती भगवंतानं दोन्ही हाताने तिला पकडलं हात धरले आणि उभं केलं भगवंतानं जो शरण जातो ना भगवंत त्याला कधी मरण देत नाही लक्षात ठेव त्याच्या स्वतःचे शब्द तो म्हणतो सर्व धर्मान परित्यज्य माम एकम शरण सर्व धर्मांचा परित्याग करा आणि मला एकट्याला शरण घ्या पण प्रायोरिटी आपण देवाला देत नाही मला द्रौपदीला जे जमलं नाही ते उत्तरेला जमलं द्रौपदीवर संकट आल्यानंतर पहिलं तिनं कुणाच्या समोर पाहिलं द्रोणाचार्य भीष्माचार्य कृपाचार्य ही मला वाचवती म्हणून त्यांच्याकडे पाहत होती आषाढभूत नजरेत पण त्यांनीही खाली माना घालू नये नंतर वाटलं की वाघासारखे माझे 5 पती हे मला वाचवते पण तीही वाचवू शकले नाही आणि मग पर्यायच राहिला नाही म्हणून शेवटी कोठे गुंतलासी द्वारकेच्या राया वेळ मग देवाचा धार पण उत्तर येणं तसं केलं नाही उत्तरा प्रायोरिटी जी देते ती भगवंताला बस तू सांगितलंय ना मला शरणी तिथं पांडव नव्हते तिच्यावर जे संकट आलं त्या संकटातून वाचवण्याकरता पांडवही होते सगळे हस्तिनापूर वासी होते पण तरीही ती देव देव जगतपते म्हणून पाही माम मला वाचवा असं नाही म्हणाली माझ्या उदरातल्या गर्भाचं रक्षण कोणतं तरी भयानक अस्त्र माझ्या उदरातील गर्भाला या पांडवांच्या वंशजाला जाळण्याचा प्रयत्न करतोय त्यापासून तुम्ही माझी सुटका करा आणि भगवंतांना लगेच ओळखलं की अश्वत्थामानं ब्रह्मास्त्र मगाशी प्रतिज्ञा करून पळाला होता ना मी तुमच्या वंशाला दिवाट होणार नाही आणि त्यानं ब्रह्मास्त्र सोडलं आणि उत्तरेच्या गर्भामध्ये जाऊन त्या गर्भाला जाळण्याचं काम करायला सुरू केलं भगवंतानं त्वरित अंगुष्ठवध चतुर्भुज देह धारण केला आणि उत्तरेच्या गर्भामध्ये प्रवेश केला अश्वत्थामानं सोडलेल्या ब्रह्मास्त्राचा निपात केला आणि छोट्याशा त्या गर्भाचा उदरात असणाऱ्या शिशूचा सांभाळ केला त्याचं संरक्षण केलं रक्षण केलं काय घेऊन धावले होते काही ठिकाणी सांगितलं की चक्र घेऊन भगवान गेले होते उत्तरेच्या दरी आणि काही ठिकाणी सांगितलं गदा घेऊन गेले होते तर त्याचं उत्तर खरं गदा हेच आहे मग चक्र का दिसलं तर ते चक्र या कारणाकरता दिसलं की ती गदा जितकी जोरात भगवान फिरवत होते तिथे गदा फिरवत असताना ती गदा चक्रासारखी दिसत होती म्हणून कुणाला गदा दिसली कुणाला चक्र आणि उत्तरेच्या गर्भात राजा परीक्षितीचं रक्षण भगवंतानं केलं म्हणून लक्षात ठेवा उत्तरी इतकी भाग्यवान आई या जगात दुसरी कोणतीच नाही तुम्ही म्हणाल कौशल्या पण नाही कौशल्या पण भाग्यवान आहे की संपूर्ण जगाचा मालक तिच्या पोटी जन्माला आला पण कौशल्या आई साहेबांपेक्षाही उत्तरा भाग्यवान तुम्ही म्हणाल मग कयाधू भाग्यवान का कारण तिच्या उरली भक्त प्रल्हादासारखा भक्त जन्माला आला
बरोबर आहे. कयाधू माता पण भाग्यवान आहे, उत्तरी इतकी भाग्यवान नाही आहे. विचारलं का सांगितलं कयाधून भक्ताला पोटामध्ये वाढवलं, पण फक्त भक्तालाच पोटात वाढवलं. आणि कौसल्येने रामाला पोटात वाढवलं, पण फक्त रामालाच पोटात वाढवलं. पण उत्तराशी भाग्यवाने एकाच वेळी भगवान श्रीकृष्ण रूपी परमात्म्याला आणि दुसऱ्या वेळी राजा परीक्षित रूपी भक्ताला स्वतःच्या पोटामध्ये वाढवण्याचं सामर्थ्य उत्तरेमध्ये होतं. म्हणून सर्व मातांमध्ये श्रेष्ठ माता एकाच वेळी दोघांना पोटात सांभाळलं नाही. म्हणून परीक्षितीच्या गर्भाचं रक्षण भगवंतानं केलं, परीक्षितीचं रक्षण केलं उग्रामध्ये. आणि मग भगवंत नंतर आता जायला निघाले. ते म्हणाले आता उत्तरेवर जे संकट आलेलं होतं ते संकट टळलं. उत्तरेनं भगवंताचे आभार मानले. भगवंत द्वारकेकडे पुन्हा प्रस्थान करायला लागले. आणि मग आता या वेळेला कुंती मातेला राहवलं नाही, कुंती माता आली आणि भगवंताच्या चरणावर नतमस्तक झाली. भगवंत म्हणाले आत्या भाच्यानं आत्तीच्या पाया पडायचं असतं. आणि आज ही उलटी गंगा कशी व्हायला लागली, आत्याच भाच्याच्या पाया पडायला लागली. असं नाही जमणार, असं नाही जमणार, माझ्या पाया पडायचं नाही आत्या. महाराज भगवंतानं स्वतःच देवपण कधीच जगाच्या समोर आणलं नाही, कधीच नाही. मी पुढेही पहा दशमस्कंदामध्ये त्या गोपाळांसोबत मी तुमचा मित्र आहे म्हणूनच आहे. मी किती मोठा आहे, मी किती श्रेष्ठ आहे, मी सच्चिदानंद स्वरूप अशा संपूर्ण जगाची उत्पत्ती स्थिती लय करणारा ईश्वर आहे हे कधीच त्या गोपाळांना जाणवू दिलं नाही. एकदा वाटलं गोपाळांना की नाही तो खरंच देव आहे, म्हणून अंतर ठेवून चालायला लागले होते गोपाळ. भगवान पुढे चालले, गोपाळ पाठवून लागले. आणि मग गोपाळांनी भगवंताशी अंतर ठेवायला सुरुवात केली. मग देवाच्या लक्षात आलं रोज कुणी माझ्या खांद्यावर हात टाकून चालतंय, कुणी माझ्या पायात पाय गुतवत आहे, कुणी माझी टिंगल करत आहे, कुणी माझ्या मोराचा पीस काढून घेत आहे, तर कुणी माझी मुरली घेऊन पळत आहे. रोज अशी छबी दिसायची. आणि आज मात्र उलटच झालेलं आहे. आज हे सगळे अंतर ठेवून का चालायला. कधी कधी असं होतं कॉलेजला दोघे जण सोबतच असतात, त्यातला एक कलेक्टर होतो आणि एक गरीब असतो. आणि कलेक्टर मित्र भेटला की मग मात्र पूर्वी जसा संवाद त्याच्याशी होत होता तसा संवाद आता होत नाही, कारण हा मोठा आहे. कळालं ना, आता आपण थोडस व्यवस्थित बोललं पाहिजे. म्हणून आपण पूर्ण फ्री माइंड त्याच्याशी चर्चा करत नाही. तसं गोपाळ मागे आणि देवाच्या लक्षात आलं. देवानं विचारलं अरे का तुम्ही माझ्यापासून दूर झाला, माझ्यासोबत का चालत, माझ्या गळ्यात हात का टाकत नाही. त्यावेळी त्यातले गोपाळ बोलला कान्हा माफ करले, तू ईश्वर आहे, आम्हाला कळालं तू परमेश्वर आहे. म्हणे कधी कळालं, कुणी सांगितलं मी परमेश्वर आहे. अरे बाबा तू नुसती तुझी करंगळी काढून घेतली तर आमच्या सगळ्यांच्या काठ्या मोडून गेल्या. आणि त्याच वेळी आम्हाला कळालं की जो करंगळीवर नखावर नखाच्या अग्र भागावर जो 7 कोसाचा पर्वत पेलू शकतो हे फक्त देवाचंच सामर्थ्य आहे. तू देव आहे ना काना, खरंच आहे. आजपासून आम्ही तुझी टिंगल करणार नाही, आजपासून आम्ही तुझी टवारी करणार नाही, आम्ही भक्त म्हणून तुझ्यासोबत राहू. सांग ना देवा, देवेस ना तू. भगवंताच्या लक्षात आलं की माझं देव पण गोपाळांना कळालं. भगवंत म्हणाले वेड्यांनो तुम्हाला कळत नाही, अरे मला लहानपणापासून चोऱ्या करायची सवय. मी दही चोरलं, दूध चोरलं, लोणी चोरलं, सगळं चोरलं. गोपिकांचं चित्त चोरलं, चित्त चोरी येईल नंदाच्या नंदने. मला सगळं चोरता येतं, मग मला शक्ती चोरता येत नाही का तुमची. अरे तो गोवर्धन पर्वत तुम्हीच उचलला होता. म्हणे कसं काय, म्हणे मी ज्यावेळी तो पर्वत उचलला ना त्यावेळी तुमच्या सगळ्या शरीरातल्या शक्ती चोरून घेतल्या आणि त्या सगळ्या तुमच्या शक्ती माझ्या नखामध्ये आल्या आणि मग तुमच्या शक्तीमुळेच पर्वत उभा राहिला होता. महाराज गोपाळांच्या डोक्यातलं भूत निघून गेलं लगेच. आणि गोपाळ हरे कान ह्या असे काय तरीच म्हटलं कसं काय एवढा पर्वत. नंद बाबात आणि यशोदाबाईमध्ये ही ताकद नाहीये, म्हणजे स्वतःच मोठेपण आपल्या मित्रांच्या भक्तांच्या समोर व्यक्त व्हायला लागलं की लगेच ते लपून ठेवायचे. महाराज भगवंत कोण आहे, शिनली भूते जेथ विसवे ते परमगती.
ಪಂಚ ಮಹಾಭೂತನ್ನ ಕ್ಷೀಣ ಧನ ತಗ್ಲಿ ಕಿತ್ತನ್ನ ಹಿ ವಿಶ್ರಾಂತಿ ಚಿಗರದ ಅಸ್ತೆ ಮುಕ್ತಿ ಪಂಚ ಮಹಾಭೂತ ಜ್ಯಾ ಠಿಕಾಣಿ ವಿಶ್ರಾಂತಿ ಘ್ಯಾಯಲಾ ಜಾತಾತ್ ನಾ ते तत्व म्हणजे भगवान श्रीकृष्ण परमात्मा आहे आणि भगवान श्रीकृष्ण नेहमी भक्तांपासून आपला जो ईश्वर भाव आहे तो बाजूला ठेवत होते. किती सहज आहे आत्या, मी काय तुमचं देव वाटलो का माझं दर्शन घेताय? कृष्ण असं बोलू नको, आज खरंच तू देव आहेस. मी माझ्या भावाच्या आणि माझ्या भाऊजाईच्या पुत्राच्या चरणावर नाही नतमस्तक. मी कुणाच्या समोर नतमस्तक होते माहिती आहे? नमस्ते पुरुषं ईश्वरं प्रकृते परम. नमस्ते पुरुषं स्वात्मन ईश्वरं प्रकृते परम. जो प्रकृतीच्या पलीकडे असणारा, जो त्रिगुण गुणातीत आहे असा असणारा, प्रकृतीच्या पलीकडे असणारा जो परमेश्वर आहे, त्या परमेश्वराच्या चरणावर मी नतमस्तक झालेली आहे. कुंती मातेनं 26 श्लोकामध्ये भगवंताची स्तुती केली. किती श्लोकामध्ये? ज्या अनेक स्तुत्या येतात ना, त्यातली भागवतातली पहिली स्तुती म्हणजे कुंती स्तुती आहे. कुंती माता म्हणते, कृष्णा अरे माझ्यासाठी तू जे केलं ना ते तुझ्या आईसाठी आणि बापासाठी पण केलं ना. माझी वहिनी किती आभार आहे. लग्न झाल्याबरोबर तुरुंगात कंसानं तिला डांबून ठेवलं, माझ्या भावाला पण तुरुंगात ठेवलं, नजर कैदेमध्ये ठेवलं. पोटी पुत्र झाला तर कंसानं अतिशय क्रूरपणे त्याला गोल गोल फिरवलं, खडकावर आपटलं आणि त्या रक्ताची चिरकांडी देवकीच्या म्हणजे माझ्या वहिनीच्या अंगावर उडेल अशा पद्धतीनं त्यानं ते पहिलं पोरग मारलं. असे मारत मारत सहा ही मारी मधुराचारी सहा जणांना मारलं आणि देवकीच्या आणि वसुदेव माझ्या बंधूच्या पोटी आठवा म्हणून तू जन्माला आला. जन्माला आल्याबरोबर वडिलांना संकट, जर कळालं कंसालं तर जनी कंसासी कळेल आणि माझ्या बाळासी मारील. आणि म्हणून अशाही अवस्थेमध्ये डोक्यावर उचलून घेतलं आणि भयानक अशा यमुनेचा महापूर त्या महापुरातून गोकुळामध्ये सोडलं. जन्माला एकाच्या उदरी आलास आणि तुला पाळलं दुसऱ्यानं, तुझ्या देवकी तुझी आई देवकी आणि तुझे वडील वसुदेव त्यांनाही तुझे दिलं नाही ना, त्यांनाही कारावासात राहावं लागलं. परंतु तू माझ्या मला आणि माझ्या परिवाराला थोडं दुःख होऊ दिलं नाही. एक एक प्रसंग मला आठवतोय देवा. ज्यावेळी माझ्या पुत्राला भीमदादाला विषाची लाडू चारण्यात आले, त्यावेळी भीमदादाला विषाची लाडू चारत असताना काय केलं असतो? ते लाडू तर खाल्ले भीमानं, परंतु तुझ्या कृपेमुळे त्या विषाच्या लाडूचं रूपांतर अमृतामध्ये झालं. एक लक्षात घ्या, देवाची कृपा जर असेल तर एखादा मुका पण वेद बनू शकतो. देवाची कृपा जर आपल्यावर असेल ना तर पांगळा सुद्धा पर्वत चढून जाऊ शकतो. देवाची कृपा झाली तर विष सुद्धा अमृत होऊ शकत, जे मीराबाईसाठी झालं. आणि देवाची कृपा जर झाली तर हा सिंधू म्हणजे समुद्र सुद्धा तुम्हाला गुरखुरासारखा म्हणजे गायीच्या खुरानं जो खड्डा पडतो ना तेवढा वाटू शकतो. त्याला गुरखुर म्हणतात, गोफळ. गोस्वामी तुलसीदासजी महाराज वर्णन करतात, गरल सुधारी पुकर हिमिताई गोपद सिंधु अमल अमल सितलाई. गोपद म्हणजे गायीचा पाय म्हणजे गायीचं खूर. त्या खुरामध्ये जेवढं पाणी येणार तेवढंच पाणी समुद्राचं आहे असं तुम्हाला वाटून तुम्ही समुद्र उलांडून जाऊ शकता. आणि म्हणून मुकम करोती वाचानं पंगुम नंदयते गिरीं यत् कृपातमहं वंदे परमानंद माधव. तू कृपा केली म्हणून माझ्या भीमानं विषाची लाडू भक्षण केले. पण विषाम आज्ञे पुरुषाद दर्शना, त्या विषाचं अमृत तू तुझ्या कृपेनं केलं. कारागृहात स्वतःच्या मायबापाला तू ठेवलंस, परंतु लाक्षागृहाला आग लागल्यानंतर असं वाटत नव्हतं की आमच्यापैकी एकही जगेल नाही. परंतु अशा भयानक अग्निमधून तू आम्हाला वाचवलंस.
हिडिंबा नावाची राक्षसीन आली, तिच्याही पासून धोका निर्माण झाला. आता कसं जगायचं आणि कसं वाचायचं हा प्रश्न निर्माण झाला. पण तू त्यावेळेस आलास आणि आमच्या प्राणांचं रक्षण तू केलंस. आणि सगळ्यात मोठं संकट आलं होतं देवा आमच्या, जेव्हा दुर्योधनानं कपट नीतीनं आम्ही वनवासात असताना दुर्वास मुनींना 10,000 शिष्य घेऊन पाठवले. भोजन आटोपलेलं होत, घरामध्ये अन्नाचा एक कणही शिल्लक नव्हता. जे अक्षय पात्र आम्हाला मिळालेलं होतं त्या अक्षय थाळीला एक कुठंही भाजीचा देठही भाजीचा कणही शिल्लक नव्हता. मोठं संकट निर्माण झालं आणि द्रौपदीनं तुमचा धावा केला. नदीवर स्नाना करता दुर्वास मुनी आणि 10,000 शिष्य गेले. तुम्ही स्नान करून या, तोपर्यंत मी स्वयंपाक तयार ठेवते असं द्रौपदी म्हणाली आणि पुन्हा धावा केला. तर तू द्वारकेमध्ये सुवर्णाच्या नगरीत सुवर्णाच्या ताटामध्ये सोन्याचा घास खात होता देवा, पण स्वतःच जेवण अपूर्ण ठेवून तू आमच्या करता पळत पळत आला. दुर्वास पातला पांडवा छळावया वणी आणि धावसी लवला ही शाखा देव घेऊन भाजीचं पान घेऊन तू आमच्यासाठी पळत पळत आलास. आणि अक्षय पात्राला कुठंच पान लागलेलं नसताना देखील द्रौपदीला सांगितलं, सगळी भांडी घासली हो घासली, काही चिल्लत नाही. आणि तू स्वतःच्या सामर्थ्यानं त्या थाळीमध्ये अक्षय थाळी मागवली, त्याच्यात एक भाजीचं देठ स्वतःच घेऊन आला त्या भाजीला लटकवलं आणि म्हणाला, दे मला जेवणा करता दे. आणि एक भाजीचा देठ खाऊन विश्वतृप्तीचा ढेकर दिला आणि दुर्वास आणि त्यांच्या 10,000 शिष्यांनी ओढवलेलं संकट त्यातून तू आम्हाला विलयात तरुण नेलं. किती तुझ्या गुणांचं उपकारांचं वर्णन कर देवा. तू स्वतःच्या आई करता जे केलं नाही ते माझ्या करता केलं. हे सगळे संकट कधी आले कधी गेले, परंतु एक भयानक संकट माझ्या पुत्रांच्या समोर उभं होत, ज्यांनी अंग खांद्यावर खेळवलं असं भीष्माचार्य, की जो इच्छा मरणी आहे माझ्या अर्जुनाच्या समोर उभा होता, ज्यांनी धनुर्विद्येमध्ये इतकं पारंगत केलं अर्जुनाला कि विश्वामध्ये त्याचा हात कोणी धरणार नाही, सगळ्यात आवडता शिष्य त्याच गुरूंच्या समोर अर्जुन उभा होता. मी अर्जुन ज्यावेळी गलित गात्र झाला ना त्यावेळी अशाही अवस्थेमध्ये अर्जुनाला शक्ती अस्वस्थ अर्जुनाला अश्वत्थ करण्याचं कार्य देवातून केलं. असं एक नाही दोन नाही असे अनेक संकट डोळ्यासमोर उभी राहतात आणि त्या त्यावेळी तू आमच्या करता धावून आला हे मला माहिती आहे. भगवंत म्हणाले, आता खूप आज माझी स्तुती करताय तुम्ही. खरं सांगा बरं, तुम्हाला माझ्याकडून काही अपेक्षा आहे का? आणि मग कुंती मातेनं सांगितलं, देवा आज तुला काहीतरी मागायचंय. मला विचारलं काय मागायचं आहे, काही नाही देव, माझा आजपर्यंतचा अनुभव आहे, जेव्हा जेव्हा आम्ही सुखात होतो ना तेव्हा एकदाही तू आमच्या कुटुंबात आला नाहीस, परंतु माझा पती लवकर गेला पंडू राजा आणि मी पती वंचिता विधवा, छोट्या छोट्या 5 मुलांचा सांभाळ मला करायचा आहे आणि अशाही वेळेस तू येऊन मला सहकार्य केलं. जेव्हा जेव्हा माझ्या घरावर विपत्ती आली, जेव्हा जेव्हा माझ्या घरावर संकट आलं, तेव्हा तेव्हा देवा तू येऊन आमचं रक्षण केलं. तुला एकच मागणार आहे मी आज, विपदासन तू नशस्व तत्र तत्र जगद्गुरु भवतो दर्शनम यत्स्यात् अपुनर्भव दर्शनम. तुला जर मला द्यायचंच असेल तर एकच गोष्ट दे, पुन्हा पुन्हा माझ्या कुटुंबावर माझ्या जीवनामध्ये विपत्ती आली पाहिजे एवढीच माझी मागणी आहे. कोण देवाला दुःख मागत मला सांगा गेलं ना, तरी पण त्या पोराला आपण शिकवतो देव बाप्पा मला सुखाचं ठेव असंच म्हणून. आणि इथं कुंती मातेनं विपत्ती मागितली. तुकाराम महाराज म्हणतात, तुका म्हणे तुझे पाय अतुडती त्या मद विपत्ती गोड देवा. महाराज भक्तांकरता विपत्ती म्हणजे भगवंताचं स्मरण ही, भगवंताचं विस्मरण ही विपत्ती आहे.
आणि भक्तांकरता भगवंताचं स्मरण हीच मोठी संपत्ती आहे. आपण एक लक्षात ठेवा, सुखाचा काळ चालू असतो ना तेव्हा सगळेजण आपल्या सोबत असतात गणे महाराज, पण एकदा की आमच्या जीवनामध्ये दुःख आलं की दुःखात कुणीच आपल्या सोबत नसतं, त्यावेळी फक्त परमात्माच आपली साथ देत असतो. म्हणून एक कवीनं फार सुंदर वर्णन केलंय, सुख के सब साथ, सुख के सब साथी, दुख में न कोई. तेरो नाम, तेरो नाम, एक सोचा I'm gonna make you mine.